भाजपाचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी शुक्रवारी सकाळी खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास एक तास बंद खोलीत चर्चा झाली. खासदार गांधी यांनी अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्याचं निमंत्रण मान्य केल्याचं डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलंय. नाही, मी त्या ठिकाणी फक्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो. ज्येष्ठ खासदार राहिलेले आहेत, 15 वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलं, अनेक कामं त्या ठिकाणी त्यांनी केलेले होते आणि म्हणून मला उमेदवारी मिळाली म्हणून त्यांचं दर्शन घेणं. शहराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीचे फार मोठं संघटन त्यांच्या पाठीमागं आहे आणि म्हणून निवडणुकीच्या या सगळ्या प्रवासामध्ये अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद असले पाहिजेत आणि म्हणून आशीर्वाद घेणं त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांनी त्या ठिकाणी माझ्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला ते येतील असं त्यांनी ग्वाही दिली. नाही, उशीर केल्याचा विषय नाही. अगोदर जोपर्यंत नाव येत नव्हतं त्या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपला आपल्या पद्धतीने प्रयत्न करणं हे स्वाभाविक होतं आणि म्हणून त्या कालावधीमध्ये भेटणं मला संयुक्तिक वाटलं नाही, कारण की मी तोपर्यंत अधिकृत उमेदवार नव्हतो, मी पक्षाचा एक कार्यकर्ता होतो. मी त्या ठिकाणी भेटायचा प्रयत्न देखील केला पण दुर्दैवाने कुठेतरी दिल्लीमध्ये किंवा मुंबईच्या प्रवासामुळे आमची भेट होऊ शकली नाही आणि त्यानंतर जेव्हा ते परत आले तर मी त्यांची वेळ मागितली होती पण कुठंतरी कामाच्या व्यापामध्ये त्यांना ती वेळ मिळाली नसेल किंबहुना माझाही संपर्क होऊ शकला नाही. अशा सगळ्या गोष्टी घडल्यामुळं त्या ठिकाणी उशीर झाला मी मान्य करतो पण मला आभार मानायचे त्यांचे की त्या ठिकाणी त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि अतिशय मोठ्या मनाने त्या ठिकाणी मला एक मुलगा या नात्याने स्वीकारला. नाही, निश्चित ते पाहू, आता पुढं पक्ष काय निर्णय घेतो, पक्षपातळीवर कसं त्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत. पक्षामध्ये मी एकटाच नाही, मी तर आत्ता मला झाले 10 दिवस, तर त्या बाबतीत पक्षाची भूमिका मी मांडू शकणं योग्य नाही. पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, फार मोठी कार्यकारिणी आहे आणि म्हणून कार्यकारिणीच्या वतीने काय ते योग्य तो चर्चा त्या ठिकाणी केली जाईल, त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल. हो, ते माझ्या मी त्यांना विनंती केली, 1 तारखेला मी अर्ज भरतो, आपण त्या ठिकाणी यावं, ते म्हटलं मी येईल.